नमस्कार, मी उज्ज्वला ग्राम रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरच्या वड्या. कोथिंबीर वडी कशी बनवायची, एकदम कुरकुरीत खुसखुशीत लागणारी ही कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग साहित्य पाहूया काय लागणार आहे ते. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. अर्धी वाटी बेसन, एक चमचा मीठ, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे आणि एक चमचा लसूण पेस्ट. आणि इथे कोथिंबीर घेतलेले साधारण एक जुडी आहे, ती धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. चला तर सुरुवात करू कोथिंबीर वडी कशी बनवायची. या कोथिंबीरमध्ये आपण आता एक एक साहित्य टाकणार आहोत. एक चमचा हे जिरे, नंतर हळद, हे लाल तिखट, हे लसूण पेस्ट, नंतर हे मीठ आणि यामध्ये बसेल तेवढ्याच प्रमाणामध्ये बेसन घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं प्रमाणात बेसन मिक्स करायचं आहे जोपर्यंत त्याचा गोळा बनत नाही तोपर्यंत. हे असं व्यवस्थित बेसन मिक्स करून त्याचा एक गोळा बनवायचा आहे. जेवढं लागेल त्या प्रमाणातच बेसन टाकायचं आहे. आता हे आपल्याला थोडी घेऊन एक लांबसर असं आकार द्यायचा आहे. हे पहा, असा पूर्ण ह्याचे अशा पद्धतीनं वळायचं आहे. ह्या पद्धतीनं असे या चाळणीला आपण आता तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं तेल यामध्ये पसरून घ्यायचं आहे. आणि हे जे कोथिंबीरीचं हे केलेलं आहे आपण ते यामध्ये ठेवायचं आहे. आणि आता आपण ते उकडून घेणार आहोत. या पद्धतीनं पातेल्यामध्ये पाणी ठेवून हे 15 ते 20 मिनिटापर्यंत उकडून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे. त्याच्यावर एक ताट असं झाकून ठेवायचं आहे. एक 20 मिनिटपर्यंत याला उकडून द्यायचं आहे. या पद्धतीनं उकडून घेतलेली आहे. आता आपण याला तळून घेणार आहोत. तर आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे आता तळून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित असे हे तळून घ्यायचं आहे. कोथिंबीर वडी ही खूप छान लागते तळल्यानंतर. या पद्धतीनं आता हे तळून घ्यायचं आहे. सर्व याच पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत राहिलेले कोथिंबीरचे वड्यासुद्धा. तळून झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे वड्या पाडायचे आहेत. ही कोथिंबीर वडी तळल्यानंतर खूपच कुरकुरीत अशी लागते. आजची आपली रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एकदम कुरकुरीत अशी खमंग कोथिंबीर वडी करून पहा. असे छोटे आपल्याला याचे काप करायचे आहेत.